नमस्कार मित्रांनो, प्रभाग की बात VKB न्यूज के साथ या कार्यक्रमात मी निलेश फरकाडे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय. मित्रांनो, या नवीन एपिसोडमध्ये आम्ही आज आलो आहेत हिवरी नगर परिसरात. हा असा परिसर आहे जिथे जास्तीत जास्त भाग हा स्लममध्ये मोडला जातो आणि स्लममध्ये मोडला जात असल्यामुळे इथे विकासाची कामं भरपूर कमी आहेत. विकासाची कामं किती झाली, कशा पद्धतीनं झाली आणि सध्या यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स गेले आणि सोबतच पुढे काय काय गोष्टी होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही या प्रभागातले एक नगरसेवक ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्याकडे आज जातो आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडनं की कशा पद्धतीने या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांच्याकडनं काय काय कामे झाली आणि कशा पद्धतीनं त्यांनी या कामांच्या माध्यमातून लोकांना आपली मदत केली आणि सोबतच समाजकारणाचा जो वसा घेऊन हे बाहेर निघालेले आहेत आणि त्या माध्यमातून जे राजकारण इथं होतं आहे आणि राजकारणातनं समाजकारण कशा पद्धतीनं पुढे येते याचं एक उदाहरणसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतं अशी आपलीसुद्धा अपेक्षा आहे. चला तर मग बघूया नेमकं धर्मपाल मेश्राम आपल्याला माहिती सांगताना काय काय सांगतात. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत धर्मपाल मेश्राम यांच्या घरी. यांचं घर म्हणजेच जनसंपर्क कार्यालय, 24 तास सेवेत हजर असं यांचं ब्रीदवाक्य. आणि या संपूर्ण कार्यामधून त्यांनी अशा ठिकाणी कार्य करण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी 90% स्लम एरिया मोडला जातो. विषय आहे हिवरी नगर परिसराचा. यामध्ये उच्चभ्रू लोक आणि सोबतच अत्यंत गरिबी रेषेखाली असलेले लोक अशा दोन्ही पद्धतीचे जीवनमान पाहायला मिळतं. हे राहणीमान सांभाळत असताना निश्चितपणे अनेकांना वेगवेगळ्या गरजा असतात. त्या गरजा पूर्ण करणं नगरसेवकाचं काम आहे आणि ते काम यांनी केलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. आपण याच संपूर्ण चर्चेविषयी या संपूर्ण गोष्टीविषयी त्यांची चर्चा करू आणि माहिती काढून घेऊ की कशा पद्धतीनं सरांनी आतापर्यंत काम केलं. सर, खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. नमस्कार. सर, मला सांगा की इतके वर्षांपासून आपणही नगरसेवक पदावर आहात, आपण प्रवक्ते पण आहात आपल्या पक्षाचे आणि सोबतच हेही काम कसं मॅनेज होतं? खरं तर मी आता 24/7 समाजसेवेच्या या प्रकारात आहे आणि त्यामुळं मला त्याचं कोणतंही वावडं किंवा आश्चर्य वाटत नाही. प्रत्येक आघाड्यांवरचं जे जे शक्य आहे माझ्या क्षमतेत आणि मर्यादेला अनुषंगून जे काही करणं शक्य आहे ते सगळं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. मागच्या 5 वर्षात नगरसेवक म्हणून मी कदाचित लोकांच्या पसंतीस पडलो की नाही पडलो हे तर येणारा काळ ठरवेल, परंतु मी माझ्यापरीनं जे जे आवश्यक शक्य आहेत ते सगळे प्रयत्न प्रामाणिकपणे केलेले आहेत. मला या महानगरपालिकेच्या नगरसेविकेच्या माध्यमातूनच मला भारतीय जनता पक्षाचा प्रदेश सचिव म्हणून पक्षानं जबाबदारी दिली, त्यासोबतच पक्षाचा महाराष्ट्राचा प्रवक्ता पॅनलिस्ट देखील आहे. तेव्हा कदाचित माझ्या कामाची ही पावती असावी आणि त्यामुळं मी या सगळ्या आघाड्यांवरती कदाचित यशस्वी होऊ शकलो असं आज तरी मला किमान म्हणता येईल. सर, आता वळूया थोडंसं आपल्या प्रभागाविषयी. प्रभागामध्ये आपण अनेक कामं केलीत, प्रभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहेत. एक उच्चभ्रू एरिया पडतो आणि दुसरा गरीब रेषेचा खालचा एरिया. या दोन्ही गोष्टीमध्ये कसं समतोल तुम्ही साधता आणि कशा पद्धतीच्या अडचणी तुम्हाला याच्यात येतात? खरं तर मी ज्या जुन्या प्रभाग क्रमांक 26 नगरसेवक होतो त्याच्यात 5 झोपडपट्ट्या ह्या स्लम नोटिफाईड आहेत आणि त्यानंतर सगळा जो काही भाग आहे तो अनधिकृत वस्त्यांनी वेढलेला आहे. अत्यंत कमी भाग असेल जसं श्रीकृष्णनगर, शक्तिमाता नगर किंवा खरबी रिंग रोड हा जो परिसर आहे एवढा सोडला तर मात्र सगळा अनधिकृत वस्त्या आणि स्लम नोटिफाईड वस्त्यांनी माझा प्रभाग आहे. अशी अनेक प्रश्न वारंवार उपस्थित झालेली आहेत की एवढ्या विचित्र प्रकारच्या, एवढ्या मागास आणि एवढ्या अडचणींनी असलेल्या, ज्याच्यात कचरा डम्पिंग देखील आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट देखील आहे, जनावरांच्या पुरण्याची ठिकाणं देखील आहेत, शहरभराचा कचरा देखील माझ्या प्रभागात आणून टाकला जातो, अशाही परिस्थितीत मला माझ्या प्रभागाचा अभिमान आहे. अभिमान या दृष्टीनं आहे की मी सांगितलं की माझ्या प्रभागातला जो माणूस आहे तो नागपूर शहरामध्ये कामगार सप्लाय करण्याचं काम करतो, माझ्या प्रभागातला जो माणूस आहे नागपूर शहरभरातला कचरा तो या ठिकाणी सांभाळतो, नागपूर शहरभरातला केरकचरा काढतो, त्यांची धुनी भांडी करणारा माणूस असेल, त्यांना कामगार पुरवठा करणारा काम असेल, अनेक इंडस्ट्रीजमध्ये त्या पद्धतीचं लेबर पुरवठा करण्याचं काम असेल, सगळ्या पद्धतीचे लोक नागरिक हे माझ्या प्रभागात राहतात. आणि मला हे सांगताना अभिमान देखील वाटतो की माझ्या प्रभागातल्या रहिवाशांमुळं नागपूर शहरातला सगळा केरकचरा त्यात सांभाळण्याची क्षमता,
त्यांना कामगार पुरवठा करण्याची क्षमता ही माझ्या प्रभागातल्या लोकांच्यामुळे होतं. आणि असं असताना देखील आम्ही विविध पातळ्यांवरती या पद्धतीचं काम करताना, विकासाची काम करताना, त्या प्रभागाला व्यवस्थितरित्या सांभाळताना अशा विविधांगी पद्धतीनं काम करण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे आणि त्या पद्धतीने मी काम देखील साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, याच्यात मुख्यत्वे करून स्लम म्हटलं की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स येतात ते असतात रस्ते, गटर लाईन, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम. या तिन्ही गोष्टींना आपण कसं पार पाडलं? काय काय इथे प्रॉब्लेम्स आले तुम्हाला आणि काय काय कामं आपल्या हातून झाली? माझ्या प्रभागामध्ये 5 स्लम्स होते नोटिफाईड. पडवडेनगर, झोबडपट्टी, न्यू पॅन्थरनगर, संघर्षनगर, शिवनकरनगर आणि आणखी एक. अशा पद्धतीच्या 5 स्लम वस्त्यांमध्ये जे काही सिमेंट रोड असतील अंतर्गत ते सगळे मी केलेले आहेत. सिवर लाईनमध्ये जवळपास 1 करोड रुपये मी माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळात खर्च केलेले आहेत. 1.5 करोड रुपयाच्या जवळपास नागनदीच्या सुरक्षा भिंतींचं काम केलेलं आहे. आणि इलेक्ट्रिकच्या खांबांचं काम हे जवळपास मी प्रभागामध्ये 1.25 करोड रुपयापर्यंत इलेक्ट्रिकचे खांब 5 वर्षाच्या कार्यकाळात करण्याचं काम केलेलं आहे. अत्यंत प्रामाणिकपणे हा बॅलन्स करताना ज्या वस्त्या असतील, बाकीच्याही ज्या विविधांगी वस्त्या आहेत, त्यातही ज्या रेग्युलराइज्ड वस्त्या आहेत त्यातली रोड असतील, त्यातली सिमेंट रोड असतील, त्यातले डांबरीकरणाचे रस्ते असतील, त्यातल्या सिवर लाईन, वेस्ट वॉटर लाईन असतील, या सगळ्या देखील विकासाचा प्रपंच सांभाळताना त्याचा बॅलन्स देखील करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आपल्या काही मर्यादा आहेत, आपला काही निधीचा तुटवडा असतो आणि जेवढंही माझ्या परीनं शक्य आहे त्या सगळ्या पद्धतीनं विकास साधण्याचं काम मी माझ्या प्रभागामध्ये मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात केलेलं आहे. मला हे देखील सांगताना आनंद होतो की मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात जे काही काम मी या प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीनं करू शकलो ती सगळ्या कामांचा आढावा अहवाल, त्याचं पुस्तक हे देखील मी 1.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी लोकांच्या समोर ते पुस्तक रूप पुस्तिका रूपानं सादर केलेलं आहे. आणि मला हे देखील सांगताना आनंद होतो की माझं पुस्तक पाहून सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब आणि सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नागपूर महानगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांना त्या पद्धतीचे निर्देश दिले, सूचना दिल्या, सल्ला दिला की अशा पद्धतीचं पुस्तक प्रत्येकाने आपला अहवाल सादर करावा आणि तो जनतेमध्ये जाऊन वाटावा. तेव्हा हा पायंडा देखील पाडण्याचं काम मी मागच्या आपल्या नगरसेविकेच्या कार्यकाळात केलेलं आहे, ज्याचा देखील मला खरं तर हे सांगताना आनंद होतो. ज्या गोष्टी तुमच्या अखत्यारीत येत नाही अशाही काही गोष्टी आपल्या माध्यमातून झालेल्या आहेत. जे आपल्या इथे अग्निशमन दलाचं जे सेंटर आपल्याकडे ओपन करण्यात आलं आहे त्याबद्दल जरा सांगा, कारण की ती गोष्ट अशी होती की अनेकांना त्याबद्दल, प्रत्येक नगरसेवकांना वाटलं की आपल्याही विभागामध्ये असं काहीतरी असावं जे जेणेकरून लोकांना लवकर मदत मिळू शकेल. मौजा वाठोडा येथे जागा होती आमच्याकडे जवळपास, त्या ठिकाणी 5 करोड रुपये किमतीचा प्रोजेक्ट, म्हणजे ज्या ठिकाणी नागपूर शहरातल्या अग्निशमन याचं केंद्र, पूर्व नागपूरला एक लकडगंजला केंद्र आहे, त्यानंतर हे वाठोड्याचं अद्ययावत केंद्र आणि त्याच ठिकाणी तिथल्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची देखील गाळा, म्हणजे इमारत, अपार्टमेंट, ते देखील करण्याचं काम, यासाठी 5 करोड रुपयाचा निधी मी प्रकल्प या हेडमधून मंजूर केला आणि त्याचं विधिवत भूमिपूजन सन्माननीय आमदार कृष्णभाऊ खोपडे आणि तत्कालीन आयुक्त असलेले बी राधाकृष्ण, सगळे अग्निशमन अधिकारी, सगळे माझे सहकारी नगरसेवक, विपक्ष नेते आदी सगळ्यांच्या उपस्थितीत याचं विधिवत भूमिपूजन देखील केलेलं आहे. आणि मला हे देखील सांगताना आनंद होतो की त्याचं काम आता झपाट्याने सुरू आहे आणि लवकरच हा प्रकल्प लोकार्पित देखील करण्याचं काम जर भविष्यात जनतेनं संधी दिली तर निश्चितपणे करण्यासाठी मला आनंद होईल. या व्यतिरिक्त जयभीम चौक ते संघर्षनगर चौक हा फेज 3 मधला सिमेंट रोड सन्मान्य गडकरी साहेबांच्या निर्देशानुरूप जवळपास 8.71 करोड रुपयाचा हा मंजूर करवला, याचं भूमिपूजनही केलं आणि हा रस्ता लोकार्पित देखील केला. या रस्त्याला मी रमाई आंबेडकर मार्ग अशा पद्धतीचं नामकरण देखील त्याचं कायदेशीर पद्धतीने केलेलं आहे. एवढंच नव्हे तर संघर्षनगर चौकापासून भांडेवाडी डम्पिंगपर्यंत जाणारा रोड हा 7.30 करोड रुपयाचा रोड
हा देखील आधी आम्ही सिमेंट रोड करण्याचं ठरवलं होतं, परंतु तिथे ज्या युटिलिटीज रस्त्याच्या खाली असल्यामुळं त्या नाही करता आल्या, त्यामुळं त्याला एक अद्ययावत पद्धतीचं डांबरीकरण म्हणजे त्याला खोल खोदून एक मजबूत असा रस्ता ज्याची किंमत 7 करोड 30 लाख रुपये आहे तो देखील रस्ता मंजूर केला. त्याचा अत्यंत विपरीत परिस्थितीतून त्याचा वर्कऑर्डर करायला प्रशासनाला भाग पाडलं, त्याचं विधिवत भूमिपूजन केलं आणि लवकरच तो रस्ता पूर्णत्वास जाऊन लोकार्पित होईल अशी देखील आशा मला निश्चितपणानं आहे. त्याचप्रमाणे मी जवळपास रस्त्याच्या कामामध्ये 22,41,000 रुपये, 14,99,675 रुपये, 29,75,000 रुपये, 49,78,000 रुपये, एक गंगा विहार कॉलनीची सुरक्षा भिंत जवळपास 75 लाख रुपये, त्याचप्रमाणे वाठोडा गाव ते सालासर विहार हा जो रस्ता आहे 78,31,721 रुपयांचा, याचं विधिवत भूमिपूजन लोकार्पण देखील झालेलं आहे आणि त्याचं नामकरण वाठोडा सालासर विहार आमला ट्री रोड अशा पद्धतीनं केलेलं आहे. त्या संपूर्ण रस्त्यावर आवळ्याची झाडं लावून ही जी झाडं आहेत ती कोणीतरी दत्तक घ्यावी तिथल्या नागरिकांनी आणि त्या झाडाला आपल्या परिवारातल्या कोणत्याही मृतक व्यक्तीचं किंवा आदरणीय व्यक्तीचं नाव द्यावं असं देखील आवाहन मी जनतेला केलेलं आहे आणि पुनश आपल्या माध्यमातून देखील मी करतो आहे. एवढंच नव्हे तर 62,91,000 रुपयाचं CC पेमेंट आणि सिवर लाईनचं काम अशा पद्धतीचे जवळपास 40 करोड रुपयाची विकास कामं मी मागच्या माझ्या जुना प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणी केलेले आहेत. या कामामध्ये मला आमच्या पूर्व नागपूरचे आमदार कृष्णभाऊ खोपडे यांचं देखील सहकार्य मोठ्या प्रमाणावर लाभलेलं आहे. हे देखील सांगताना मी हे देखील कबूल करतो की रिंगरोडच्या ज्या खालच्या वस्त्या आहेत, जशा अनेक वस्त्या असतील, वैष्णोदेवी नगर असेल, पवनशक्ती नगर असेल, श्रीराम नगर असेल, किंवा अशा ज्या विविध वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये नागपूर महानगरपालिकेचा निधी वापरता येत नसल्यामुळं या वस्त्यांमध्ये काम करण्यास मला खूप अडथळे आलेले आहेत हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. परंतु त्यांच्या ठिकाणचं नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे जे काही स्ट्रीट लाईट्स असतील, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स असतील अमृत योजनेच्या केंद्र शासनाच्या प्रकल्पांतर्गत, हे देखील पोचत करण्याचं काम मी केलेलं आहे. कालपर्यंत माझा प्रभाग हा जवळपास 60% भाग याचा निव्वळ टँकरच्यावरती अवलंबून राहायचा. टँकर पुरवठा करणारे लोक देखील अनेकदा नगरसेवक देखील झाले अशा देखील पद्धतीचा इतिहास या प्रभागाचा राहिलेला आहे. परंतु हे देखील मला सांगताना आज आनंद होतो की याच्या पलीकडे जाऊन आज जवळपास फक्त 5% ते 7% नागरिक हे टँकरवरती अवलंबून आहेत. बाकीच्या पूर्ण ठिकाणापर्यंत आम्ही अमृत योजनेच्या अंतर्गत पिण्याचं पाणी हे देखील पोचत करण्याचं काम प्रामाणिकपणे आम्ही केलेलं आहे. पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी कामाक्षीनगर आणि शिवाजी मैदान अशा दोन ठिकाणी प्रस्तावित होतं, परंतु तिथल्या नागरिकांनी विरोध केल्यामुळं मी प्रशासनाला माननीय महापौरजींच्या माध्यमातून एक बैठक लावून विनंती केली आणि सांगितलं की बा दुसऱ्या ज्या पर्यायी जागा आहेत त्यावरती ह्या टाक्या बांधण्यात याव्यात. मला हे देखील सांगताना आनंद होतो की प्रशासनानं माझी मागणी विनंती स्वीकारली आणि आज या दोन्ही टाक्यांचं काम पर्यायी जागांवरती बांधण्याचं काम मोठ्या धडाक्यात सुरू आहे. लवकरच या टाक्यांचं देखील लोकार्पण होईल आणि पिण्याची जी काही पिण्याच्या पाण्याची उर्वरित समस्या आहे ती देखील निश्चितपणे लवकरच दूर होईल असा देखील मला आपल्या माध्यमातून विश्वास व्यक्त करावा असा वाटतो. सर धन्यवाद, खूप आपण माहिती दिली त्याबद्दल. आणि ज्या पद्धतीचं एका स्लम एरियामधलं डेव्हलपमेंट करणं हा सगळ्यात कठीण भाग असतो, कारण त्यामध्ये शासकीय प्रशासनिक बाबींचाही प्रॉब्लेम्स असतो आणि सामान्य लोकांचाही प्रॉब्लेम असतो. लोकांना असं वाटत नाही की एकदा आम्ही जर नगरसेवकांकडे गेलो तर त्यांनी ते काम करायला हवं, ते काम झालं नाही, त्याला वेळ लागतो, त्यामुळे रोषही सहन करावा लागतो निश्चितपणे. या गोष्टी प्रत्येकजण समजू शकतो. सर एक यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा की एकंदरीत संपूर्ण कारकिर्दीमध्ये 2 वर्षाचा काळ असा गेला की ज्यामध्ये कोणीच घराच्या बाहेर निघू शकलं नाही किंवा बंधनं भरपूर आली आपल्या मागं. आणि निश्चितपणे जे लोक सामान्य लोकांमध्ये काम करतात त्यांच्यावर ही बंधनं खूप जास्त होती, ती साहजिक तुमच्यावरही आली असेल.
एकंदरीत या 2 वर्षाच्या कोविड काळामध्ये तुमचा कार्यप्रकार कसा होता? खरं तर नागपूर महानगरपालिकेला मुंडे साहेबांच्या सारखे आयुक्त आल्यानंतर आणि त्याच्या लगेच नंतर जगभर कोविड-19 ही जागतिक महामारीनं हे जग पूर्ण घेरलेलं असताना नागपूरमध्ये देखील अत्यंत विचित्र प्रसंगाला आणि परिस्थितीला या शहरातल्या नागरिकांना सामोरं जायला लागलं। मला आठवते मी नगरसेवक म्हणून त्याही वेळेत अत्यंत प्रामाणिकपणे नागपूर महानगरपालिकेच्या मध्ये राहून विविध विषयांवरती आपलं मत व्यक्त केलेलं आहे। प्रशासनाच्या विरुद्ध ज्या ज्या वेळेला आक्रमक होऊन नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं ज्या काही गोष्टी बाबी मांडायच्या होत्या त्या पूर्ण समर्थपणे मांडलेल्या होत्या। सभागृहात देखील मी हे सांगण्याचा आणि प्रामाणिकपणे रुजवण्याचा ठसवण्याचा प्रयत्न केला की जर प्रशासन अशा जागतिक महामारीच्या दरम्यान चुकीच्या पद्धतीनं जर जनतेला त्याचा त्रास होणार असेल तर त्या देखील पद्धतीच्या त्रासापासून जनतेला मुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि अनेक पद्धतीच्या लढाया मी लढल्या सभागृहात सभागृहाच्या बाहेर देखील आणि कदाचित त्या जिंकल्या की नाही जिंकल्या त्या लढाया कोणत्या पद्धतीनं लढल्या गेल्या त्याचं विश्लेषण हे नागपूर शहर आणि माझ्या प्रभागातल्या जनतेनं करावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून त्यांना करेन। परंतु निश्चितपणे या जागतिक महामारीच्या दरम्यान देखील जनतेला सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा त्यांना योग्य मार्ग मिळावा अशासाठी मी काम केलेलं आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून मोफत रेशन पुरवठा करण्याचं काम प्रतिव्यक्ती 5 किलो अशा पद्धतीचं काम देखील आम्ही केलेलं आहे। या काळामध्ये राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे जी राशन कार्ड लॅप्स झाली होती मी माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून जवळपास 550 ते 560 जवळपास 585 जवळपास राशन कार्ड महाल झोनची पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला नवे केली त्यांना आजपर्यंत देखील मोफत रेशनचा पुरवठा केंद्र शासनाच्या योजनेतून मिळतो त्याचं देखील मला हे सांगताना आनंद होतो की आम्ही सगळं काम करू शकलो। एवढंच नव्हे तर राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणातून जेव्हा ज्यांनी कामगार होते जे मायग्रेट झाले ज्यांना घर सोडून पायी पायी आपल्या गावाच्या दिशेनं जावं लागलं त्यांना देखील आम्ही मदत करण्याचा प्रसंग आमच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे तो प्रयत्न केला। कृष्णाभाऊ खोपडे आमदार असताना त्यांनी जी लाईव्ह किचन सुरू केली आणि जवळपास 2 महिनेपर्यंत जी लाईव्ह किचन सुरू ठेवली त्याच्यातही आम्ही आपल्या पद्धतीने योगदान दिलं। आम्ही लोकांच्या पर्यंत त्यांच्या घरापर्यंत डबे पोचते करण्याचा प्रयत्न केला। आम्ही या लाईव्ह किचनमध्ये ज्या ज्या पद्धतीनं शक्य आहे मग तिथे आटा असेल तांदूळ असेल असे देखील पद्धतीची मदत योगदान आम्ही आपल्या पद्धतीनं खारीचा वाटा का होईना निश्चितपणानं केलेला आहे। या सगळ्या जागतिक महामारीच्या दरम्यान देखील प्रामाणिकपणे काम करण्याचं काम नगरसेवक म्हणून निवड नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील कोणत्याही पद्धतीची तमा पक्षभेद किंवा कोणत्याही पद्धतीचे भेद न बाळगता अत्यंत प्रामाणिकपणे या देखील जागतिक महामारीत काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। सभागृहाच्या माध्यमातून निवड प्रभागातल्याच नव्हे तर शहरातल्या अनेक समस्यांना मार्गी लावण्याचं काम देखील मी केलेलं आहे। मग ज्या नागपूर महानगरपालिकेच्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांचा प्रश्न असेल त्यांना केंद्र शासनाच्या वतीनं ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या 50 लाख रुपयाचं अनुदान देण्यात यावं या पद्धतीचा प्रश्न असेल त्यासाठी सिंगल विंडो स्थापन करण्याचा प्रश्न असेल मुस्लिम लायब्ररीच्या जागेच्या अतिक्रमणाचा प्रश्न असेल अशांसह विविध मग लकडगंजच्या मैदानातलं व्यापाऱ्यांनी अवैधपणे केलेलं अतिक्रमण असेल अशा सर्व विषयावर आणि विविध विषयावर मी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील प्रामाणिकपणे आवाज उचलून प्रशासनाला चेतवण्याचं काम केलं आणि हे देखील सांगताना मला आनंद होतो की अनेक प्रकारच्या समस्या देखील मी या सर्व कार्यकाळाच्या दरम्यान मार्गी लावू शकलो। सर आणि आपल्या भविष्यातील वाटचालीकरता आमच्याकडनंही आपल्याला शुभेच्छा आपण आम्हाला वेळ दिलात आणि आमची चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद। खूप खूप धन्यवाद मी देखील आपला अत्यंत आभारी आहे। तर हे होते ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम जे सांगत होते की त्यांच्या प्रभागामध्ये कशा पद्धतीच्या समस्या होत्या आणि एकंदरीत त्यांच्या एकूण या कार्यकाळामध्ये
त्यांनी काय काय केलं आणि कशा पद्धतीनं कोणकोणत्या गोष्टीला दुजोरा दिला आणि लोकांच्या समस्या कशा पद्धतीनं पूर्णत्वास नेल्या. मित्रांनो, या संपूर्ण गोष्टींमध्ये एक गोष्ट तर निश्चितपणे लक्षात येते की नगरसेवक हे येरा गबाळ्याचं काम नाही. कारण यामध्ये जनतेला सांभाळून प्रशासनाकडनं काम काढून घेणे यामधला जो दुवा असतो तो नगरसेवक असतो. आणि तोच नगरसेवक हे काम जर चांगलं करू शकला तर तो योग्य नगरसेवक ठरतो. निवडणुका येतात आहे आणि निश्चितपणानं या निवडणुकीच्या माध्यमातून योग्य नगरसेवक निवडण्याचं काम प्रभागातील प्रत्येक व्यक्ती आपल्या वोटच्या माध्यमातून करणारच आहे. आम्हीही तुमच्यासोबत आहोत. आता पुढल्या एपिसोडमध्ये नव्या एका व्यक्तीसह, नव्या एका समाजकारण्यासह, नव्या एका राजकारण्यासह आम्ही आपल्यापर्यंत पोहोचूच. तोपर्यंत मला द्या राजा, नमस्कार.